नमस्कार, रोकटोक पर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. धर्म ही अफूची गोळी आहे असं काल मार्क्स म्हणाले होते. दिवसात आपल्याला आलेली दिसते. हिंदूंना धोका म्हणजे देशातल्या संपूर्ण देशातल्या जनतेला धोका, देशाला धोका, असं विधान नुकतंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. या विधानाला काही तास होतात न होतात तोच MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अजून एक खळबळजनक विधान केलं. प्रत्येक जण जन्मानं मुसलमानच असतो असं ओवेसींचं म्हणणं. एकीकडे नवा सुजाण मतदार विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत असताना दुसरीकडे अशी विधानं का बरं होत आहेत? या दोन्ही संघटना टोकाची विधानं का बरं करतायत? अशी विधानं करण्यामागे नेमके काय उद्देश आहेत आणि अशा विधानांमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात पुन्हा डर निर्माण होते का? अशा असंख्य प्रश्नांना आज आपण चर्चा करणार आहोत. घर वापसी की डर वापसी या खास कार्यक्रमात घर वापसी की डर वापसी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. अनेकतेत एकता हा खरं तर भारताचा मूलमंत्र. हिंदू धर्माची टक्केवारी या देशात सर्वाधिक आहे. तरीही इतर धर्मांसाठी हा देश नंदनवन राहिलाय. मात्र या चित्रावरही काही बदसूरत रंग ओतण्याचं काम काही वक्तव्य करत राहतात. त्याचा परिणाम अर्थात देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर होत नसला तरी काही काळासाठी का होईना कटुता निर्माण होते. सध्या अशाच पद्धतीचं वातावरण राष्ट्रीय राजकारणात पाहायला मिळत आहे. काही नेत्यांकडून होत असलेली विधानं, त्याला मिळत असलेली प्रत्युत्तरं, यामुळं एरवी निश्चिंत असलेल्या मनांमध्ये संशय पिशाच्च निर्माण होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानानं अशीच खळबळ उडाली. अपने पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृति, हिंदू समाज की सुरक्षा में प्रयुक्त करो. अपने पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृति, हिंदू समाज की सुरक्षा में प्रयुक्त करो, क्योंकि ये देश हिंदू देश है. भागवतांचं हे विधान बहुधा MIMच्या असदुद्दीन ओवेसींना आवडले नाही. त्यांनी त्यावर कडी करणारं विधान करून खळबळ उडवली. ओवेसी म्हणतात, जन्माला आलेला प्रत्येक जण मुसलमान आहे. जन्मानंतर तो इतर धर्मात प्रवेश करतो, त्यामुळे अशांना इस्लाममध्ये परत आणण्यासाठीच खरं तर घर वापसी आहे. ओवेसींच्या या विधानानं खऱ्या अर्थानं खळबळ उडाली. विश्व हिंदू परिषदेतर्फे होत असलेली धर्मांतरं, त्यावरून उसळलेलं वादळ, यालाच प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. अर्थात यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. I have said this is part of belief system. I have not said that everyone is a Hindu. I have not said everyone should become a Muslim. You have all the right. Please go and read Quran. Allah says in Quran, La ikhraf fid din. There is no compulsion in religion. Quran says to you, to your religion, and to me, my religion. You have all the right to disagree with me. All the right to follow religion. What is wrong in that? Hindutvavadi nete astil kiwa Muslim nete. त्यांच्या विधानांमुळे देशाची एकी, धर्मनिरपेक्षता धोक्यात येईल एवढी ही तत्व निश्चितच कमकुवत नाहीत. मात्र या विधानांमधून संशयाचं वातावरण निर्माण होतं यात शंकाच नाही. काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. भाजप सरकार सत्तेत आल्यावरच धर्मांतरासारख्या प्रकारांची वाढ का झाली आहे? हिंदुत्ववादी संघटनांना बळ नेमकं याच घडीला कसं आलं? ओवेसी सारख्यांची बडबड सहन कशी केली जाते? देशाच्या एकतेला धोका निर्माण करण्याचा अंतस्थ हेतू या मंडळींचा आहे का? आणि अशी विधानं करणाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. घर वापसी की डर वापसी या विषयावरचा एक खास रिपोर्ट आपण पाहिला. तर त्या विषयावरच आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण. मधु चव्हाण, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत अब्दुल कादिर मुकादम. अब्दुल कादिर मुकादम हे या देशातले अत्यंत ज्येष्ठ असे विचारवंत आहेत. अब्दुल कादिर मुकादमजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत गफर कादरी हे मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच MIM या बहुचर्चित संघटनेचे नेते आहेत. डॉक्टर साहेब, आपका भी स्वागत. आपल्या बरोबर आहेत व्यंकटेश आपदेव हे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आहेत आणि नाशिकहून आपल्यासोबत या कार्यक्रमात चर्चेत सहभागी झाले. या चारही मान्यवरांचं प्रथम स्वागत. पहिलाच प्रश्न अर्थातच डॉक्टर गफार कादरी यांना. गफार कादरी, आपण पाहिले असदुद्दीन ओवेसी नेमकं काय म्हणाले? प्रत्येक जण मुसलमान असतो हा त्यांचा दावा आहे. हा जो असदुद्दीन ओवेसी यांचा दावा आहे, हा दावा त्यांना आत्ताच करायचं नेमकं कारण काय आणि हा दावा कुठल्या आधारावर आधारित आहे? पहली बात जो मैं आपसे कहना चाहता हूं
वो ये है कि मोहन भागवत जी के स्टेटमेंट को और असदुद्दीन अवैसी के स्टेटमेंट को एक जगह नहीं रख सकते। बात यह है कि प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुसलमानों के पैगंबर हैं, उनके जन्मदिन के अवसर पर उन्होंने एक भाषण किया। उस भाषण में यह कहा कि इस दुनिया में पैदा होने वाला हर बच्चा मुसलमान होता है, ये हमारा अकीदा है। उन्होंने ये कहा अगर ये बात दूसरे लोग इस्लाम धर्म को स्वीकार करते हैं तो उनका स्वागत है, हम उनसे रिक्वेस्ट करते हैं। मगर उन्होंने ये नहीं कहा कि ये मुस्लिम राष्ट्र है। जिस तरह से मोहन भागवत जी का बता रहे थे क्लिप, उसमें यह बताया गया कि यह हिंदू राष्ट्र है। असदुद्दीन अवैसी की बात में ऐसी कोई बात नहीं थी। असदुद्दीन अवैसी ने यह कहा कि पैदा होने वाला बच्चा पैदाइशी मुसलमान होता है, अगर किसी को इस्लाम धर्म स्वीकार करना है तो हम उसका स्वागत। गफार कादरी एक छोटा सा प्रश्न असा है, जन्माला येणारा प्रत्येक मुलगा, प्रत्येक मूल, गफार कादरी एक छोटा सा सवाल आपकी बात से आ रहा है इसलिए पूछ रहा हूँ, जन्माला येणारा प्रत्येक मुलगा मुसलमान असतो, याला आधार काय आहे? प्रॉफेट मोहम्मद का एक स्टेटमेंट है कि इस दुनिया में जो बच्चा पैदा होता है वो मुसलमान पैदा होता, ऐसा उनका स्टेटमेंट है। उसके आगे मैं आपसे कहता हूं, ये असदुद्दीन अवैसी ही थे जिन्होंने ISI की कड़ी निंदा की। उन्होंने कहा कि हिंदुस्तान में सब धर्म के लोगों को अपने धर्म पे चलने का हक है। उन्होंने ये बात कही कि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, हर आदमी को अपने धर्म पर चलने का, अपने धर्म की बात कहने का हक और अधिकार है। आप अवैसी की बात को मोहन भागवत की बात से तुलना नहीं कर सकते, मुकाबला नहीं कर सकते। मोहन भागवत की जो बात थी वो ये थी कि हिंदू राष्ट्र है। मोहन भागवत ये कहना चाह रहे थे कि इस देश में सिर्फ हिंदू ही रह सकता है। गफार कादरी दोघांची वक्तव्य एकत्रपणे येतात, याचं कारण असं आहे की मोहनराव भागवतांनी विधान केल्यानंतर MIM विधान नेमकं काय येतंय, MIM त्याच्या आधी कधी प्रत्येक जन्माला आलेला माणूस मुस्लिम आहे याचा साक्षात्कार नव्हता झाला का, तो याच वेळी कसा काय झाला, हा खरा सवाल आहे। यस, आपकी बात ये है कि आज पूरे देश में क्रिश्चियन समाज को, मुसलमान समाज को एक दहशत निर्माण का काम चल रहा है। एक स्टेटमेंट आया था, आपने अखबार में पढ़ा होगा कि 2021 तक यहां के क्रिश्चियन और मुसलमान खत्म हो जाएंगे। अवैसी साहब ने उस रेफरेंस में यह बात कही कि हमारा यह अकीदा है, एंड ही हैज सेड एज पर द कॉन्स्टिट्यूशन राइट व्हिच इज गिवन टू हिम। बात यह है कि हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो खत्म भी करते तो चर्चा नहीं होता। सूरत हाल यह है कि मोहन भागवत को सब आजादी है, सब कहने का हक है कि तो मुसलमान को सेकंड दर्जे का सिटीजन बनाना चाहते हैं। जिस तरह से भारत के संविधान पर जो हुकूक मुझे है वही हुकूक मोहन भागवत को भी है, वही हुकूक क्रिश्चियन भाई को भी है। उनकी बातों के जो एक्सेंट था, उनका जो कहना था, उनकी जो बात थी, उसका सारांश देखिए, उसका एक्सेंट देखिए, उसका विचार देखिए, अवैसी का विचार देखिए। अवैसी ने कहा भाई हमारा तो धर्म पॉइंट व्यंकटेश आपदेव काय मत है ते घेऊया। व्यंकटेश आपदेव, थेट असा आरोप केला जातोय की हिंदू राष्ट्र वर्सेस हिंदू राष्ट्र असं विधान केलं गेलेलं आहे, आम्ही कुठेही हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र आहे असं विधान केलं गेलेलं नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे MIM ही प्रतिक्रिया ही मोहनराव भागवतांच्या विधानावरची प्रतिक्रिया नाही, तर त्यांची अशी त्यांचं असं मानणं आहे, त्यांचा तो कॉन्स्टिट्यूशनल अधिकार आहे की प्रत्येक जन्माला आलेलं मूल हे मुस्लिम आहे असं मानण्याचा, काय सांगाल? मला यात स्पष्ट म्हणायचं आहे की ओवेसीचं डोकं फिरलेलं आहे। पागल झालेला माणूस जशा प्रकारे वक्तव्य करावं तशा प्रकारचं वक्तव्य वारंवार त्याच्याकडनं येत आहे, म्हणजे एक अज्ञानपूर्ण, मूर्खतापूर्ण आणि कुठल्याही प्रकारचा पुरावा प्रमाण याचा आधार नसलेला आणि विद्वेषपूर्ण, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य आहे। वास्तविकता त्यांना ना घर वापसीचा अर्थ कळला, वापस याचा अर्थ काय होतो तो त्यांनी पहिल्यांदा जाणून घ्यावा,
आणि त्याने जे म्हटलं की जन्माला येणारं प्रत्येक मूल मुसलमान असतं इस्लामी असतं, हे तर किती म्हणजे हास्यास्पद अशा प्रकारचं विधान आहे. हां, जर एकदा जर का हिंदूने असं म्हटलं की जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती, जन्माला येणारं प्रत्येक मूल मूळ हिंदूच होतं, हिंदूच असतं आणि त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते का, त्या सुंता केली जाते आणि नंतर तो मुसलमान होतो, असं जर का एखाद्या वेळी हिंदूंनी म्हटलं तर ते रास्त ठरू शकेल. अहो, हे कालचा बच्चा कोणाशी कोणाशी तुलना करताय? हे वास्तविकता इस्लामचं आयुष्य काय? इस्लाम हा केवळ कालचा बच्चा 1400 वर्षाचा आहे आणि हिंदूंशी तुलना करण्याचं कारण काय? अहो, जवळजवळ 2 अरब वर्षाची ही संस्कृती आहे. 1,97,08,53,116 एवढी वर्ष ह्या कालगणनाकारांनी सांगितलेली आहे. एवढा इतिहास हा हिंदूंचा आहे. दुर्गादेवी, मला तुम्ही सांगा, जन्माला आलेला प्रत्येक मूल मुसलमान आहे या विधानाला आपल्या धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये, मोहम्मद पैगंबराच्या आदेशांमध्ये, श्रद्धांमध्ये काही स्थान आहे का? याच्या मागे काही राजकारण आहे का? एका विधानावर दुसरी विधानं आणि देशातलं वातावरण ढवळून निघतंय. नाही, ह्याला इस्लामच्या धर्मशास्त्रात, कुराणात किंवा हदीस वाङ्मयामध्ये कुठलाही कसलाही आधार नाही आहे. म्हणजे ओवेसींचं हे विधान हे पूर्णपणे तर्कशुद्धतेच्या विरोधात आहे. कुराणाला धरून नाही, मोहम्मद पैगंबराच्या धर्मज्ञानाला धरून नाही. अगदी बोलायचं झालं तर प्रत्येक जन्माला येणारं मूल हे प्रथम माणूस म्हणून जन्माला येतो. त्याच्यानंतर मग त्याच्यावर संस्कार होतात. आईबापाच्या पोटी ज्या जन्माला येतो त्या आईबापाचा धर्म त्याला वंश परंपरेने मिळतो, हा त्यातला मुख्य भाग आहे. तो हिंदू आईबापांच्या पोटी आला तर तो हिंदू होतो आणि त्याच्यामध्ये अनेक जातीमध्ये आहे. तो मग सांगा, ओवेसीने असं विधान करायचं कारण काय? राजकारण. कारण मोहन जोशींचं, आपल्या मोहन भागवतांचं जे विधान आहे त्या नाण्याचीही दुसरी बाजू आहे आणि दोघांचीही विधानं तर्कदुष्ट आहेत. त्याला निकष कुठलेही लावले तर ते बुद्धिवादाचे, तर त्याच्यावरती टिकणारे नाही आहेत. आपण याच्यावर मधु चव्हाण काय म्हणतात ते बघा. मधु चव्हाण, हिंदू संकटात आला तर देश संकटात होईल ही नाण्याची एक बाजू, तर जन्माला प्रत्येक मूल हे मुसलमानच असतं ही नाण्याची दुसरी बाजू, असा एक विचार या ठिकाणी मांडला गेला आहे. अशा प्रकारे हिंदू संकटात आले तर देश संकटात येईल, हे मानण्यामागचा विचार काय आहे? मला असं वाटतं की मुकादम साहेबांनी पहिलं जे अर्ध त्यांचं वक्तव्य झालं त्यांनी अतिशय चांगलं वक्तव्य केलं. पहिलं दुसऱ्या त्यांच्या उत्तराधारशी मी अजिबात सहमत नाही की दोन बाजू आहेत. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाचा टट्टू, कुठे पूजनीय मोहन भागवतनी, कुठे त्या ठिकाणी असलेले सोयद्दीन आता जे बडबडत आहेत ते. मुळामध्ये यांनी आता ही गोष्ट सांगितली ती बरोबर आहे की मुळामध्ये जन्मताच कोणी धर्म घेऊन येत नाही, जे आईवडिलांच्या पोटी त्याची मी पुनरावृत्ती करून वेळ काढू इच्छित नाही. या ठिकाणी या देशामध्ये ज्या ज्या वेळेला हिंदू हा विभागला गेला जातीपातीमध्ये, हा अनंत अनादिकालापासूनचा इतिहास आहे. त्या वेळेला हा देश संकटात आलेला आहे. आणि त्या अर्थाने ते बोलले की जर हिंदू समाज जर या ठिकाणी संघटित झाला नसेल, त्या ठिकाणी शक्तिशाली झाला नाही, तर हा देश त्या वेळेला संकटात आलेला आहे. कधी बा इतिहासाचं पुराण. या विधानाच्या टायमिंगला आत्ता काही पुष्ट्यर्थ, काही घटना घडल्या आहेत, काही गोष्टी घडल्या आहेत, त्याचा काही रेफरन्स, काय संदर्भ आपण लावायचा आत्ता? या त्याचा रेफरन्स असा आहे की 1925 सालापासून हिंदूंचं संघटन करावं, जात पात विसरून एक शक्तिशाली समाज की ज्यामुळे राष्ट्र चांगलं उभं राहील. एका शब्दात सांगायचं, मी एक स्वयंसेवक म्हणून सांगतो की देशासाठी जगा, देश संघटित करा आणि देशाला वैभव संपन्न करा. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचं अव्याहत 1925 पासून संघाचं काम चालू आहे. मुसलमान राहिला मुद्दा, तो त्यांचा मी सांगतो मुद्दा, कुठल्या भाषेत बोलतायत? माझ्यापेक्षा जास्त हे अभ्यास करणारे ते स्वतः मुस्लिम असल्यामुळे 1,24,000 यांचे प्रेषित झाले. त्याच्या अगोदर कोणी मुसलमान नव्हते. मोहम्मद पैगंबर साहेब हे त्या ठिकाणी शेवटचे प्रेषित आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे, मी ज्या जी माहिती घेतली इथे येण्यापूर्वी, अब्राहम वगैरे जे आहेत हे प्रेषित होऊन गेले. तर अब्राहमला तर कुराणामध्ये मुस्लिम समाजामध्ये त्या ठिकाणी ईसाई, यहुदी आणि मुसलमान यांचं पितामह समजलं जातं. जर प्रत्येक माणूस जर त्या ठिकाणी जन्माला आलेला मुस्लिम असेल तर याने मुस्लिम धर्मामध्ये लोकांना आणण्यासाठी कत्तली का केल्या? चेंगेज खान असेल, अनेक लोक असतील त्या ठिकाणी. म्हणजे अगदी मोठ्या हाताच्या बोटावर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर छळ करून मग तू मुस्लिम हो, संभाजी महाराजांचा छळ का केला गेला? या देशामध्ये अनेक आता त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जे ऑर्थोडॉक्स नाही आहेत, पेशावरचं उदाहरण काय आहे, कशाप्रकारे तालिबान वगैरे संघटना आहेत की अगदी मुस्लिम
काटेकोर, पण मुस्लिम राहील तोच राहू शकतो. जर तालिबान संघटनेचा विषय निघत असेल तर त्याच वेळेला मला 100% खात्री आहे की समोरून ते तुम्हाला हिंदुत्ववादी अशा दहशतवाद संघटनांचाही उल्लेख करणार आहेत. हा प्रश्न धार्मिक पोलरायझेशनचा, धार्मिक ध्रुवीकरणाचा काम. स्वयंसेवक आय एम प्राऊड ऑफ दॅट. कुठेही पूजनीय सरसंघचालकाने असं म्हटलेलं नाही आहे की जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी हिंदू आहे म्हणून. हा देश त्या ठिकाणी हिंदूंचा आहे. या देशामध्ये 15-20 कोटी मुस्लिम बंधू भगिनी आहेत. त्यांना बाहेर काढा, त्यांना मुस्लिम हिंदू करा असं कुठेही संघाने म्हटलेलं नाही आहे. त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणा. तुम्ही मस्जिदीमध्ये जा, 5 वेळा नमाज पढा, तुम्ही चर्चमध्ये जा, काही करा, पण ॲज सून ॲज यू विल कम आउट ऑफ युअर टेम्पल, युअर चर्च, युअर मस्जिद, आपण हिंदू हा एक धर्म नाही आहे, इट्स अ वे ऑफ लाईफ, जीवन जगण्याची एक ती पद्धती आहे, जशी मुस्लिमांची पद्धती आहे. आणि जर प्रत्येक जन्माला येणारा माणूस जर मुस्लिम असेल तर सुंदा का केली जाते मग? मग अनेक त्या ठिकाणी मग बोहरी आणि मग बाकी लोक का करतात? हिंदू आहे, मग मी पण हिंदू आहे. आणि मुस्लिम धर्मामध्ये असं मानलं जातं की जन्माला आलेला प्रत्येक माणूस हाच मुस्लिम हाच स्वर्गात जाईल, बाकी कोणीच स्वर्गात जाणार नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न अब्दुल कलाम मुखर्जी यांना की ही दोन्ही विधानं एका मागोमाग येण्यामागे आपल्याला नेमकं काय दिसतं? याच्यामध्ये दोन्ही आपापल्याप्रमाणे पोलरायझेशन करतायत. आता यांच्या अनेक विधानावरती मला आक्षेप घेता येतील, त्याचं स्पष्टीकरण देता येईल, उत्तरं पण देता येतील, पण तेवढा वेळ नाही आहे. थोडक्यात मला सांगतो, आता त्यांनी सांगितलं की इतके लक्ष प्रॉफिट होऊन गेले, हे गेले, ते गेले, मोजेसचा पण त्यांनी उल्लेख केला, पण त्याचा अन्वय अर्थ लावताना त्यांनी फार मोठी तार्किक चूक केलेली आहे. म्हणजे असं आहे की पैगंबरांनी आपल्या अगोदर होऊन गेलेल्या सगळ्या पैगंबरांचं महत्त्व आणि अस्तित्व मान्य केलेलं आहे आणि त्यांचं मोठेपणा मान्य केलेलं आहे आणि त्यांनाही तुम्ही तितक्याच आदराने वागवा जितकं तुम्ही मला वागवाल, असं त्यातला एक विश्वव्यापी विचार आहे. तो विश्वव्यापी विचार सोडून दिला जातो. आणि हे बघा, हे तलवारीच्या जोरावर म्हणतात, ह्याला कुठलंही सांगतं मला इतिहासातलं जाणे पुरावा द्यावा की औरंगजेबाने ह्याला काय केलं ते मला पण माहिती आहे, और संभाजीला हे केलं, परंतु औरंगजेबाने अशी काही यंत्रणा निर्माण केली काय की तिथे आणला, पण जसं हे नाही केलं, हिटलरने केलं, त्या कॅम्पामध्ये आणलं आणि त्याच्यामध्ये हा देश स्वतंत्र झाला. त्यावेळेला जेवढे मुस्लिम होते आणि आत्ता जेवढे मुस्लिम आहेत हे फक्त जन्म आणि मृत्यूदराच्या प्रमाणावर वाढलेले आहेत का त्याहीपेक्षा सुद्धा ते या देशातल्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे वाढलेले आहेत. या सगळ्यामध्ये घर वापसी की डर वापसी हा खरा विषय, त्या विषयाची आपण चर्चा करणार आहोत एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा Zee24. आपण पाहताय घर वापसी की डर वापसी. घर वापसी की डर वापसी या विषयावर आपण चर्चा करतोय. गेल्या 6 महिन्यात निवडणुकांचे निकाल लागल्यापासून आणि मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा प्रकारच्या चर्चांना जास्त उधाण आलेलं आहे का? म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर गीता हा राष्ट्रीय ग्रंथ सादर करण्यात यावा, रामजादे हरामजादे हा विषय असेल किंवा घर वापसी हा विषय असेल, या सगळ्याला एक प्रकारे मोदी आल्यानंतर चालना मिळाली आहे का? सवाल असा आहे की मोदींना जे यश मिळालं ते नेमकं कशामुळे होतं? मोदींच्या हिंदुत्ववादी प्रतिमेवर होतं का त्याहीपेक्षा सुद्धा मोदींनी जो प्रचारात विकासाचा मंत्र जपला त्याच्यावर होतं? हा खरा सवाल आहे. मोदीच्या समर्थकांना जर असं वाटत असेल की विकासाच्या अजेंड्यावर मतं मिळाली तर त्यांची गोची होणार आहे, म्हणूनच की काय मोदी समर्थक वारंवार हिंदुत्वाचे असे पेच त्यांच्या समोर उभे करतायत जे काँग्रेसला जमलं नाही ते आत्ता मोदींचे समर्थक करतायत. विश्व हिंदू परिषदेचं यावर काय मत आहे? व्यंकटेश आपदेव, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतरच अशा प्रकारच्या गोष्टी नेमकं का घडत आहेत? वास्तविकता ह्या गोष्टींचा संबंध मोदी सरकारशी जोडणे एकदम चुकीचं आहे आणि मीडियाला याच्यापूर्वी मोदींच्यावरती प्रहार करीत होता मीडिया आणि आत्ताच मोदींच्या बद्दल एवढं प्रेम उफाळून का आलं? मोदींच्या हिताची रक्षा करण्याची भूमिका मीडियाने एवढी का घेतलेली आहे मला काही समजत नाही. वास्तविकता एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टी काही संबंध नाही. जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्या गतीने त्यांच्या ऑब्जेक्ट्सप्रमाणे त्यांच्या ध्येयधोरणाप्रमाणे काम करीतच आहेत, अगोदरपासून काम करीत होते, आताही काम करत आहेत. त्यामुळं एवढं म्हणू शकतो की मोदींच्या रूपाने हिंदूंचा स्वाभिमान हा जागा झालेला आहे. हिंदूंचा हिंदूंचा स्वाभिमान जागा झाला असं तुम्ही विधान करताय. घर वापसी या गोष्टीबद्दल अत्यंत वाजत गाजत तुम्ही अनेक ठिकाणी आग्र्यापासून पार खाली केरळापर्यंत सर्वत्रचे प्रयत्न चालू झाले, परंतु घर वापसीला काही गरजू म्हणजे त्यांची इकॉनॉमिक पॉवर्टी हा विषय जर सोडला तर त्या व्यतिरिक्त घर वापसीला फार प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालंय असं दिसत नाही. हे खरं आहे का? आणि त्याच्यातूनच
कुठेतरी हिंदुत्वाबद्दलची विधानं अधिक जोरकसपणे करायला लागलात? घरवापसीला प्रतिसाद मिळत नाही असं म्हणणं तर मग एकदम चुकीचंच आहे. आणि जर का प्रतिसाद मिळत नाही असं म्हटलं तर मग एवढी कोलेकुई होण्याचं कारण काय? आरडाओरडा आणि त्याच्यावरती एवढं संसद भवन डोक्यावर घेण्याचं कारण काय? वास्तविकता असं आहे की निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. घरवापसी काही आज होत नाही आहे, रामानुजांच्या कार्यात काळात झाली, रामानंदाच्या काळामध्ये झाली, सद्दानंदाने घरवापसी केली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी घरवापसी केलेली आहे, नेताजी पालकर बाबाजी निंबाळकर यांना स्वधर्मात आणलेलं आहे. तेच पुढेही म्हणजे मसुराश्रम असेल किंवा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न असेल नित्य चालू आहे. मी मागे एकदा सांगितलं होतं की गेल्या 20 वर्षात विश्व हिंदू परिषदेला यश मिळालेलं आहे. 7 लाख लोकांची घरवापसी झालेली आहे, त्यात 3 लाख मुसलमान हिंदू झालेले आहेत, 4 लाख ख्रिश्चन हिंदू झालेले आहेत. आणि त्या आकड्याला आता नेमका त्या आकड्यांचा नेमका आधार शोधण्याचीही आता वेळ नाही आहे. परंतु कादरी साहब मला तुम्ही सांगा, गफार कादरी मला तुम्ही सांगा की अशा प्रकारची खळबळजनक धार्मिक विधानं करत ठेवून आपल्या समाजाला संघटित ठेवायचा हा MIM चा प्रयत्न आहे? सर सर बताइए. आपकी बात कहने जवाब देने से पहले मुझे 2-3 बातें कहने दी, प्लीज प्लीज. बिल्कुल बिल्कुल. एक, वेंकटेश जी ने जो भाषा इख्तियार की है वो अनपार्लियामेंट्री है. किसी को पागल कहना, मैट कहना, वो कोई मुनासिब बात नहीं है. मैं चाहता हूं उनके दिमाग का टेस्ट होना चाहिए. दूसरी बात, जो खादर साहब ने, मुकद्दम साहब ने कही है, मुकद्दम साहब को आपने इंट्रक्चुअल बोल के पेश किया. मुकद्दम साहब को बताना चाहता हूं कि प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो हदीस है वो हदीस ऐसी है कि हर पैदा होने वाला बच्चा अपने दीन फितरत पर पैदा होता है. यानी उनका ऐसा कहना है कि उसका धर्म जो फितरत का दीन है वो होता है. मुकद्दम साहब के मालूमात बहुत कमजोर दिखते हैं. हमारे दूसरे भाई मधु चौहान बैठे हैं, वो चंगेज खान को मुसलमान समझ गए हैं. बेचारों ने तारीख पढ़ना चाहिए. चंगेज खान तातारी था. चंगेज खान वॉज मंगो. ही वॉज अगेंस्ट इस्लामिक गवर्नमेंट. ही ट्राइड टू डिस्ट्रॉय द इस्लामिक गवर्नमेंट. चंगेज खान मुसलमान नहीं था. दूसरी बात, औरंगजेब की बात कही गई. औरंगजेब की गलतियों को छुपाने पर हम नहीं बैठे हैं, वो तारीख का हिस्सा है. औरंगजेब मुसलमान था इसलिए वो इस्लाम है, ऐसी बात नहीं है. कहीं ना कहीं बातों को गुटबुट कर आप MIM को बदनाम करने की कोशिश कर रहे हैं. अब आपका जो सवाल था, बोलिए 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 बोलिए. मैं ये कहना चाह रहा था कि अवेसी साहब ने पैगंबर के जन्मदिन के मौके पर यह बात कही. उन्होंने कहा कि इस देश में बसने वाले लोग अगर इस्लाम धर्म में आते हैं, हम उनको रिक्वेस्ट करते हैं, आइए प्लीज, नहीं आइए आपकी मर्जी है. तो उसके वास्ते आपका इतना सर दुख गया. विश्व हिंदू परिषद के लोग कह रहे हैं कि शिवाजी महाराज ने मुसलमानों को हिंदू धर्म पे लाया. मैं समझता हूं शिवाजी महाराज इस देश का, इस राज्य का सबसे सेक्युलर बादशाह था. यह भी RSS की बड़ी अजीब मेंटालिटी है. एक सेक्युलर आदमी को, शिवाजी महाराज को बदनाम करने की कोशिश की जा रही है. मैं इसका निषेध करता हूं. और दूसरी बात यह है कि मुसलमान बनाने की कोई बात ना वैसी साहब ने कही है. उन्होंने एक अपनी बात भाषण में कही है, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन की जो बात है. मेरा जो अकीदा है, मेरा जो सोच है, मेरा जो ईमान है, मैं वो कहूंगा. मैं गफार कादरी साहब मला तुम्ही एक सांगा, सातत्यानं अशा प्रकारची धार्मिक भावना भडकवणारी विधानं करत राहण्यामाग ओवेसींचा काय किंवा MIM चा काय, नेमका काय डाव आहे? आणि अर्थात हाच प्रश्न नंतर भारतीय जनता पक्षाला येणार आहे, काय सांगाल? आप MIM को ये समज के देख रहे हैं कि MIM सिर्फ मुसलमानों की पार्टी है. मैं आपको उसके आगे कहता हूं कि MIM जहां कहीं नाइंसाफी होती है, जहां कहीं दूसरे समाज पे प्रॉब्लम आता है, वहां पहुंचता है. देखिए अहमदनगर का वाकया हुआ, जाओ खेरे में दलित हत्याकांड हुआ, अवेसी साहब वहां पहुंचे. आपने संसद में असदुद्दीन अवेसी का भाषण सुना होगा, जितने सख्त अल्फाज में उन्होंने ISI को कंडेम किया शायद ही किसी ने किया होगा. ISI ची भलावण करण्यासारखी काही गोष्ट ISI च्या बाबतीत
गफ्फर कादरी साहब, मला तुम्ही सांगा, आय एस आयचं कौतुक करण्यासारखं काही होतं का? आय एस आयचा निषेध करण्या व्यतिरिक्त नेमकं तुमच्या हातात होतं तरी काय? आय एस आयचे निषेध केला याचं स्वतःचं कौतुक किंवा पाठ ठोपटण्याइतपत आपण देशप्रेमी काय? मला कळतच नाही तुमचा मुद्दा. आय एस आयचं काय कौतुक करणार होतात का तुम्ही संसदेमध्ये? मी सांगतो, मी नाही डिंडी पिटायची नाही त्यांची, त्याच्यामध्ये भूमिका दाखवितो मी की जिथे जिथे कट्टरपंथी बात आहे, जिथे जिथे धर्म को नॅशनलिझम समजा जा रहा है, वो बात के विरोध में है. वो चाहते हैं और हमारा एमआईएम का विचार है कि ये देश में हिंदू राष्ट्र की बात, हिंदू इस देश का पहला सिटीजन, क्रिश्चियन मुस्लिम बुद्ध सेकंड सिटीजन, वो सबने इस तरफ आना चाहिए. ये मेंटेलिटी के विरोध में बात. बरोबर आहे. या मुद्द्यावरची चर्चा अशी चालू आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पात्रा जी चोवीसच आपण पाहताय, घर वापसी की डर वापसी. घर वापसी की डर वापसी या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या समोर मधु चव्हाण, व्यंकटेश आपदेव, अब्दुल कादिर मुकादम आणि गफार कादरी असे चार मान्यवर आहेत. मधु चव्हाण, लोकसभा निवडणुकीच्या यशानंतरच असे सगळे प्रकार वाढलेले आहेत. धर्मांतराचे प्रश्न, ज्याला घर वापसी असं नाव आहे ते समोर येतोय. पी के मधल्या मुस्लिम ॲक्टरला विरोध, परंतु त्याच्यातल्या हिंदू ॲक्टर्सना मात्र आपण विरोध करत नाही. एक प्रकारे भगवद्गीतेचा विषय असेल, अनेक विषय असे आहेत की ज्याला आत्ताच नेमकी गती मिळते आहे आणि त्याला खतपाणी एक प्रकारे मुस्लिम नेत्यांच्या वक्तव्यातूनही घातलं जात आहे. काय चाललंय नेमकं? मुळामध्ये भारतीय जनता पार्टी एक संघ स्कूल ऑफ थॉट्स मानणारी आहे. आम्ही काही लपवून ठेवत नाही. समजा कम्युनिस्टांना कम्युनिझम जगामध्ये भारतामध्ये आणायचा असेल तर कसा येईल? सनदशीर मार्गाने. तर तो सनदशीर मार्ग म्हणजे निवडणुकीत उभं राहायचं, आपले विचार लोकांपर्यंत न्यायचे आणि मग लोकांनी त्या विचारांच्या लोकांना च्या हातात सत्ता द्यायची. या देशामध्ये आम्हाला जर त्या ठिकाणी एक राष्ट्र म्हणून काही निर्माण करायचं असेल निश्चितपणे, तर आम्हाला सत्तेवर राहावं लागेल. मोदींनी जी सत्ता हातामध्ये मोदीजींनी जी सत्ता हातामध्ये घेतली किंवा जनतेने दिली, ती निश्चितपणे विकास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आता आलेलं असेल तर यावेळेला अशा मुद्दे समोर आणून नेमकं आपण काय करतोय? मुद्दे आता आलेले अजिबात आलेले. मीनाक्षीपुरममध्ये जे धर्मांतर झालं त्याच्यापासून त्या ठिकाणी घर वापसेने जबरदस्तीने धर्मांतर करणं, याच्यात फरक आहे. या देशातला आजचा मुस्लिम समाज हा मूळ हिंदूच होता. आता त्याच्या वादात मी जाऊ इच्छित नाही. जे आता 18 लाख 18 कोटी 20 कोटी मुस्लिम असतील ते आमचे बंधू आहेत. ओईसी आता सांगत होते आपल्याला की प्रत्येक मुस्लिम हिंदू होता असं म्हणणार आणि ते प्रत्येक जन्माला आलेलं मूल. नाही, मी आता माझ्या विधानाचं असं म्हणणार. नाही, दोन मिनिटं ऐका, दोन माझ्या विधानाचा वेगळा अर्थ लावू नका. मी ओरिजिनली सांगतोय, आता जो मुस्लिम समाज आहे तो मुस्लिम समाज हा मुस्लिम आहे. आम्ही त्यांना स्वीकारले, आम्ही त्यांना असं सांगितलं की सगळ्यांनी हिंदू आतरत राष्ट्रात राहता येईल. सभ्यतेची भाषा वापरायची काय करतात? ठाकरे फाकरे यांनी भाषा मदनपुरामध्ये केले ओएसनी. मोदी सोदी कोण आहे? मोदी इतकी अश्लाघ्य आणि विष तोंडात घेऊन शब्दांचा उपयोग त्या ठिकाणी मोदी कंपाऊंड मदनपूर या भागामध्ये केलं आहे. जिंकून आल्यानंतर तलवारी काढल्या, अल्लाह अकबर केलं, कुठलाच घोष आणतात तुम्ही? तुमच्यामध्ये सुरावर्दीमध्ये काही फरक नाही, तुमच्यामध्ये जिनामध्ये काही फरक नाही. या देशामध्ये यांच्यासारखे जे सुधारणावादी मुस्लिम नेते आहेत त्यांना ते सांगतायत माझे बंधू की इनको कुछ मालूम नाही आहे. मला सांगा बंधू, पाकिस्तानमध्ये या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांना का मारलं गेलं? दहशत मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही त्याच्याबद्दल तुम्ही एक शब्द बोलताय का? बोलताय का? क्रूरपणे मारलं गेलं. हिंदू समाज कधी अशा तऱ्हेचा क्रौर्यावर रक्तपातावर विश्वास ठेवत नाही. मला मला कार्यसाहेब आपल्याला विचारायचं आहे की एक प्रकारे मुख्य प्रवाहापासून, आता मुख्य प्रवाह कोणता हाही एक मुद्दा यातून येऊ शकतो, परंतु या देशाच्या संविधानानं घालून दिलेला जो मुख्य प्रवाह आहे त्या मुख्य प्रवाहात मुस्लिम समाजाच्या येण्यापासून नेमक्या कोणत्या गोष्टी रोखतायत? हिंदुत्वाचा एक प्रकारचा असलेला डर ज्याला आपण म्हणू का, मुस्लिम मूलतत्ववाद्यांची आणि मुस्लिम नेत्यांची विचारसरणी आणि कार्य. थोडासा मागे जातो मी. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, फाळणी झाली. त्या फाळणी झाल्यानंतर काही मुसलमानांना जायचं होतं ते तिकडे गेले, पण बरेचसे इथे राहिले. इथे राहिलेल्या मुसलमानांची त्यावेळची मानसिकता आपण विचारात घेतली तर ह्या प्रश्नाचं मूळ कुठे हे आपल्याला कळू शकेल. त्यावेळेस हा समाज एका अगतिक आणि भयग्रस्त अवस्थेत होता. याचं कारण असं होतं की आणि मी त्यावेळेला मुस्लिम वस्तीत म्हणजे मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये राहत होतो, सगळीकडे फिरत होतो, कारण सेवादलाच्या संस्कारातून मी आलेलो होतो. तेव्हा ते जाणून घेण्याची प्रवृत्ती आमच्यात निर्माण झालेली होती. त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की आम्ही पाकिस्तान मागितलं आणि मिळवलं,
ज्यांना जायचं होतं ते गेले तिकडे, आम्ही इथे राहिलो, आत्ता यांना आम्हाला जसं ठेवलं जाईल तसं आम्हाला राहिलं पाहिजे, अशी एक अगतिकतेची जाणीव या समाजामध्ये होती. परंतु 1952 साली पहिली निवडणूक झाली आणि या समाजाला आपल्या मतांची मूल्यच कळू लागलं आणि मग तिथून जी सुरुवात झाली की निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये निवडणूक जवळ आल्या की मग आपली काही रेटायची मागण्या रेटायच्या किंवा आपलं मुख्य प्रवाहापासून अलग होण्याचे प्रयत्न. पण आता कुठल्या निवडणुका आहेत? नाही, काय झालं माहिती आहे का की त्यावेळेस संविधानातले काय म्हणजे ज्याला आपण एक तत्वज्ञानात्मक बैठक म्हणू संविधानाची, ती सांगण्याची जबाबदारी त्यावेळी बहुसंख्येत असलेल्या काँग्रेसची आणि काँग्रेसच्या नेत्यांची होती. त्याने ते सांगितलं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर 25व्या कलमानुसार जे काही आपल्याला धर्मस्वातंत्र्य किंवा धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे त्याच्या मर्यादा काय आहेत हे स्पष्टपणे मुस्लिम समाजाला सांगण्याची जबाबदारी त्यावेळेस होती. आणि त्यावेळेस सांगितलं असतं तर तो समाज आज जितका पटकन वागता येईल तितका तो वागू शकला नसता. तो काय आहे की तुम्हाला धर्मस्वातंत्र्य आहे परंतु त्याला जे दोन उपकल्म आहेत दोन क आणि दोन ख यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की समाजाच्या कल्याणासाठी जे काही कायदे करावे लागतील किंवा जुन्या कायद्यांची अंमलबजावणी करावी लागेल त्याच्या सरकार शासनाच्या अधिकाराला या धर्मस्वातंत्र्याचा बाधा येणार नाही. एक मिनिट मला बोलून द्या. आता ही बाधा येणार नाही हे जर तुम्हाला माहिती आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे कळतं ते संविधानावरच्या अधिकारी व्यक्तींना कळत नाही असं म्हणायचं का? मग त्यांनी का नाही सांगितलं? मग समान नागरिक कायदा आजपर्यंत झाला का नाही? नाही, मला एक गोष्ट सांगते तुम्ही बरोबर. भाजप सुद्धा करणार नाही. मुकादम साहेबांना विरोध नाही, मी वेगळा मुद्दा आहे. तुम्ही मगाशी बरोबर अगदी नस पकडली होती. मोदींच्या विकासाच्या एकूण सगळ्या धोरणाला पाठिंबा देताना काश्मीरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता आम्हाला काश्मीर खोऱ्यात मतं मिळाली सोडून ते ओएसींसारख्या लोकांना असं वाटायला लागलं की या देशातला मुस्लिम समाज आता जात पंथ सोडून ऑर्थोडॉक्स न राहता हा विकासाच्या रोजी रोटी मकान याच्या पाठीमागे लागला आहे आणि मुख्य प्रवाहामध्ये येऊ नये म्हणून त्यांना अशा प्रकारचे ओएसीसारखे प्रयत्न करतात. नंबर दोन, मी ओएसीना तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो किंवा माझे मित्र बसले त्यांना, शहाबानू खटल्यामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूडनी त्या ठिकाणी निर्णय दिला की पोटगी द्यावी लागेल. 14व्या शतकामध्ये स्त्रीला नेऊन ठेवणाऱ्या निर्णय बदलायला लावला स्वर्गीय राजीव गांधींना. काय म्हणणं आहे तुमच्या पार्टीचं? स्त्रीला शिक्षण दिलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमच्या पार्टीचं? काय म्हणणं आहे तुमच्या पार्टीचं सांगा. शहाबानू खटल्याच्या बद्दल जा इतिहासाच्या पाठीमागे. साहेब आपको मी पूछना चाहता हूं की क्या कहना है आपका. इस देश में दुनिया के किसी भी देश में जाइए कॉमन सिविल कोड है. क्यों आप कॉमन सिविल कोड के अपोज करते हो? आप पाकिस्तान, आप हिंदू, पाकिस्तान में हिंदुओं के लिए अलग कानून है क्या? अमेरिका में है क्या? चर्चेचा मुद्दा जरी घर वापसी असला तरी त्याच्या मुळाशी डर वापसी आहे, म्हणूनच आपण कार्यक्रम करतोय घर वापसी की डर वापसी. एका ब्रेक नंतर ही चर्चा अशी चालू आहे. कुठे जाऊ नका, पात्रा जी 24 तास आपण पाहतोय घर वापसी की डर वापसी. घर वापसी की डर वापसी आपल्याबरोबर गफार कादरी आहेत. गफार कादरी, मुसलमान समाजाला सातत्यानं अशा धार्मिक भावना भडकवणारी विधानं करून कुठेतरी चेतवत ठेवायचं आणि मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखायचं असाच डाव यातून समोर येतोय असा स्पष्ट आरोप आपल्यावर आता मरु चव्हाण यांनी केलाय. काय सांगाल? यस यस, अभी जो बात कही गे मुख्य प्रवाह की वो इतनी डिसेप्टिव और इतना गलत परसेप्शन की बात है. इन लोगों का कहना यह है कि मुसलमान मुख्य प्रवाह में नहीं आता है. आजादी के बाद से अब तक मुसलमानों में शिक्षण का प्रमाण क्या है, नौकरियों में क्या प्रमाण है, इनकी जुडिशरी में क्या रिप्रेजेंटेशन है, इनका एजुकेशन कहां पहुंच रहा है, इसका विश्लेषण सच्चर कमेटी ने बता दिया और यह आपके सामने आ गया. आपने मुस्लिम समाज को विकास और डेवलपमेंट से वंचित किया और आप हमसे ये कह रहे हैं कि मुख्य प्रवाह में नहीं आते. सच्चर कमेटी ने बताया कि मुसलमानों का परसेंटेज जेल के जो अक्यूज है उसमें 28% है. यानी मुख्य प्रवाह में आने की बात जबानी तौर पे की जाती है, कांग्रेस गवर्नमेंट हो या किसी की गवर्नमेंट हो. ठीक है, मुझे एक प्रकार कोई एक्टिविटी एक प्रकार मुस्लिम नेतृत्व वाला मुस्लिम नेतृत्व वाला एमआयएम सारख्या संघटनांना याला आपण जबाबदार धरत नाही. अब्दुल कादिर मुकारम काय सांगाल या सगळ्या अवस्थेला जबाबदार कोण? मेरी बात एक प्लीज मेरी बात सुन लीजिए. बोलिए बोलिए. प्लीज मेरी बात सुन लीजिए. मैं ये कहना चाह रहा था अगर मुसलमान का पर्सनगा की बात की जाती है और ये समझते हैं कि पर्सनगा में चेंज हो गया तो मुख्य प्रवाह में आएगा, ये बहुत गलत बात है. पर्सनगा इस सब्जेक्ट मैटर क्या है? पर्सनगा में सिर्फ 3 ही बातें हैं,
शादी कैसी हो, तलाक कैसी हो और प्रॉपर्टी कैसी डिस्ट्रीब्यूट हो, ये उनके धर्म के हिसाब से होता है तो इनका पेट क्यों दुखता है? हमारे औरतों की, हमारी बच्चियों की तालीम की बड़ी फिक्र है। मुसलमानों को क्या तालीम के फायदे है, मुसलमानों का परसेंटेज क्या है, इनके कॉलेजेस और स्कूल्स क्या है, इनके वास्ते क्या रिजर्वेशन है, क्या प्रोटेक्शन है, वो कोई डिस्कशन नहीं किया जाता। मुसलमान समाज को बदनाम करने के लिए, टीका करने के लिए पिशावर की बात की जाती है। नाही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार मगाशीच्या एका मुद्द्याकडे मी येऊ इच्छितो। मगाशी त्यांनी म्हटलं आहे की असं असं आहे, पैगंबरांच्या हदीसमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि मला काही माहिती नाही असं त्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे। माझं त्यांना नम्र विनंती आहे की मी पहिल्यांदा असं मानतो की कुठलंही ज्ञान हे परिपूर्ण नसतं, तुमचं ज्ञान हे सतत वाढत जातं, किंबहुना अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची सुरुवात असते असं मी मानतो। ह्यानंतर मी त्यांच्या असं निदर्शनात आणायचं आहे की पैगंबरांच्या ज्या हदीसी किंवा परंपरा जे म्हणतो किंवा त्यांच्या जीवनातल्या घटना आणि त्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन यांचं जे संकलन आहे ते संकलन मौलाना अल बुखारी यांनी प्रथमचा केलं। ह्या अल बुखारीच्या संकलनाचे इंग्रजी भाषांतराचे 9 खंड माझ्या संग्रही आहेत। त्यांनी येऊन मला कधी दाखवावं की अमक्या अमक्या खंडामध्ये हे असे असे यांचं स्टेटमेंट आहे ते त्यांनी दाखवून द्यावं। आणि त्या पलीकडे जाऊन आता त्या मुद्द्याकडे मी येतोय की काही प्रमाणांमध्ये त्यांची जी प्रवृत्ती आहे किंवा मानसिकता आहे की जी या देशातल्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक नेत्यांनी घडून आणलेली आहे आणि या प्रभावातून त्यांच्या ते बाहेर पडू नयेत असे ह्यांचे सातत्याने प्रयत्न चालू असल्यामुळे पॉइंट पेडेकर या भागातला शेवटचा प्रश्न घेऊन मी जातोय व्यंकटेश आपदेव यांच्याकडे। व्यंकटेश आपदेव, राज्यघटनेनं प्रत्येकाला आपल्या धर्माचं स्वातंत्र्य जोपासायचा अधिकार दिलेला असताना अशा प्रकारच्या घटना वारंवार घडणं आणि अशा प्रकारची एक 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 विशिष्ट हिंदू फक्त संकटात असेल तर देश संकटात आहे असं म्हणणं हे कितपत या देशाच्या सर्वसमावेशकतेला पोषक आहे असं वाटतं आपल्याला? ही वस्तुस्थिती आहे। हिंदू संकटात आला, जो 85% आहे तो जर संकटात आला तर हा देश संकटात येणार आहे। या दरवापसी हे जे तुम्ही उच्चारलात ही वस्तुस्थिती आहे। दरवापसी कोणाकडनं? या लोकांकडनं। ज्या 15 मिनट का समय दे दीजिए, हिंदुओं का खत्मा कर डालूंगा, हिंदुओं को जिंदा जला दूंगा और हर गाव में बाबरी बनाएंगे, या प्रकारची जी वक्तव्य केली जातात। मदरसामध्ये शिक्षणाचा आग्रह धरला जातो आणि आतंक जिहादी इस्लामी आतंकवादाचं समर्थन केलं जातं, त्याला पाठीशी घातलं जातं आणि त्याचाच पाठपुरावा केला जातो, तर ती डरवापसीच राहणार। या लोकांकडनं ती डरवापसी केली जाते। हिंदुत्ववाद्यांकडनं कशाही कधी अशा प्रकारचा विचार केला जात नाही आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाचा हा जो विचार आहे तो विश्व कल्याणाचा खऱ्या अर्थाने विचार आहे। प्रेक्षक, विश्व कल्याणाच्या विचारावरचं महाभारत आपण पाहिलेलं आहे। कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे। एखाद्या गोष्टीच्या निर्मितीचं नेमकं कारण काय आहे हा खरा सवाल आहे। घर वापसी आहे का नेमकं त्यानिमित्तानं आलेली डर वापसी आहे हा खरा सवाल आहे। असंतोष जर असेल तर तो असंतोष जोपासत ठेवणं हे नेमकं कोणाचं प्रथम कर्तव्य बनतं? त्या संघटनेत अशा प्रकारच्या प्रवृत्ती का असतात हा खरा सवाल आहे। आम्ही जेव्हा एखाद्या संघटनेवर विधानं करताना आमच्या संघटनेवर झालेल्या विधानांच्या प्रतिक्रियांचाच फक्त विचार करणार असू तर त्यात आपल्या समाजाचं नेमकं काय भलं होतं आहे हा खरा सवाल आहे। जेवढं हिंदुत्व यात मला गैरसमजाच्या आधारावर मुसलमान बघताना दिसत आहेत तेवढंच मुसलमानांचं मुसलमानत्व हिंदुत्व देखील गैरसमजाच्या आधारावर बघतायत का हा खरा सवाल आहे। आज या दोन्ही गोष्टींकडे अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शकपणे पाहण्याची गरज आहे। ही दृष्टी यावी याकरता हा कार्यक्रम केला। या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास। राहा एक पाऊल पुढे। Zee24 तास। राहा एक पाऊल पुढे।